आणि मुंबईमधली एक बातमी आहे मुंबईमधल्या पूर्व दूतगृती मार्गावर एका कार चालकानं दोन जणांना धडक देऊन पळ काढल्याची घटना आज सकाळी घडली बी केसी कनेक्टर वरून एक ठाण्याच्या दिशेनं जात होता पण चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि त्यानं एवराड नगर बस स्टॉपवर उभ्या असलेल्या दोन जणांना धडक दिली या धडकेमध्ये दोघांचाही मृत्यू झालाय कार चालकानं घटनास्थळावरून पळ काढून गाडी नेहरू नगर शिवसृष्टी इथल्या पालिकेच्या शाळेजवळ आणून लावली तर गाडीवर बाजूच्या गाडीचा कव्हर टाकून पळ काढला पोलिसांनी गाडी ताब्यात आहे आरोपीचा शोध सुरू आहे ए बी पी मासा उघडा डोळे बघा नीट